त्याचबरोबर लॉकडाऊनचं देखील जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांनी सांगितल्यानुसार 15 तारखेपर्यंत कडक लॉकडाऊन जिल्ह्यामध्ये आहे। ही सगळी परिस्थिती आटोक्यात यायची असेल तर नाईलाजास्तव लॉकडाऊन करणं ही काही खूप आनंदाची बाब नाही, परंतु परिस्थिती आज एवढी हाताबाहेर चाललेली आहे, रुग्णसंख्या इतकी वाढत आहे की लॉकडाऊन करणं हे थोडं प्रशासनाला निर्णय हा त्यानिमित्तानं घ्यावा लागलेला आहे, नाईलाजास्तव घ्यावा लागलेला आहे। आणि म्हणून जरी वीकेंड संपलेला असेल तरी देखील 15 तारखेपर्यंत श्रीरामपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये देखील कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी 15 तारखेपर्यंतही होणार आहे। फक्त वीकेंडचा लॉकडाऊन अशा ह्याच्यामध्ये काय कोणी राहू नये, हा 15 तारखेपर्यंत पूर्णतः कडक लॉकडाऊन राहणार आहे, कारण की त्याशिवाय आपल्याला रुग्णसंख्या आटोक्यात आणणं ही आपली सर्वात प्राथमिकता त्या ठिकाणी आहे। म्हणून 15 तारखेपर्यंत पूर्ण कडक निर्बंध लॉकडाऊनचे असणार आहेत। आणि आपलं श्रीरामपूरमधलं ग्रामीण रुग्णालयामध्ये जिल्हा SDRFच्या फंडमधून आपण राज्यामध्ये सगळीकडेच ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट राज्यातल्या विविध ग्रामीण रुग्णालय असतील किंवा त्याच्यामध्ये जिथं कोविड सेंटर असतील शासकीय तिथं उभारण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। आणि त्याच माध्यमातून श्रीरामपूरमध्ये आदरणीय आमदारसाहेबांनी देखील पाठपुरावा केला आणि श्रीरामपूरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये देखील जवळपास 128 सिलेंडरचं डेली होईल इतक्या प्रमाणावरच्या ऑक्सिजन जनरेटिंग प्लांटला देखील मंजुरी आलेली आहे। लवकरच त्याचं देखील काय जी काय प्रक्रिया पूर्ण होऊन काही दिवसामध्ये 128 सिलेंडर रोजचे तयार होतील एवढा ऑक्सिजन जनरेटिंग प्लांट इथल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये बसून होईल आणि निश्चितपणे एक मोठा लोड ऑक्सिजनचा त्यानिमित्तानं कमी होऊन अजून जास्त रुग्णांना पण ऑक्सिजनची सेवा देऊ शकू त्यानिमित्तानं। या वीकेंड लॉकडाऊनमध्ये आता जो लॉकडाऊन चालू आहे त्याच्यामध्ये भाजी विक्रेत्यांना पण बंधन राहील का? फक्त अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या ज्या काय पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सूचना आलेल्या आहेत त्यानुसार होईल। श्रीरामपूर तालुक्याची करोनाच्या संदर्भातली आढावा बैठक पार पडलेली आहे। श्रीरामपूर तालुक्यातील लसीकरणाची परिस्थिती, लॉकडाऊनची परिस्थिती आणि वैद्यकीय सुविधांची परिस्थिती या बाबतीमध्ये या बैठकीदरम्यान चर्चा झाली। लसीकरणाचे जे आकडे आहेत ते बघता दुसरा डोस हा प्राथमिकतेने लोकांपर्यंत दिला गेला पाहिजे अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्याने या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्याकरता ज्या लोकांनी पहिले डोसेस घेतलेले आहेत अशांची तारखेनुसार यादी करण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याच लोकांना ज्यांना की पहिला ज्यांनी डोस घेतला असेल अशांना प्रशासनामार्फत निरोप पाठवून बोलून त्यांचं दुसऱ्या डोसचं लसीकरण करण्याच्या सूचना प्रशासनाला यानिमित्तानं दिलेल्या आहेत की जेणेकरून लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी देखील टळेल, ज्यांना प्रशासन बोलवेल त्याच लोकांनी लसीकरण घेण्याकरता दुसरा डोसच्या यावं अशा पद्धतीचं नियोजन करण्याच्या सूचना या ठिकाणी प्रशासनाला दिलेल्या आहेत। आणि काही दिवस आता आकडेवारी बघता असं दिसतं की 1-2-3 सेशन तरी कमीत कमी हे सेकंड डोसचेच करावे लागतील आणि त्यानंतर मात्र 50-50% फर्स्ट डोस सेकंड डोस असं एकदा करण्याचं देखील ठरलेलं आहे। तर प्रशासन यानिमित्तानं जरा काही अजून व्यवस्थित बारकाईनं नियोजन करून त्याची अजून तपशीलवार माहिती जनतेसमोर अजून मिळून जाईल। आमदार साहेबांना मी ते सगळं बारीक नियोजन जे प्रशासन करेल ते आमदार साहेबांना एकदा दाखवून ते उद्या परवा अजून बारकाईने त्याची माहिती जनतेसमोर देतील।